नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयातील तिसरे प्रकरण रासायनिक अभिक्रिया आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, मागच्या इयत्तांमध्ये आपण शिकलो की दोन प्रकारचे बदल पदार्थांमध्ये घडतात. त्यापैकी एक बदल हा केवळ तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, जसं पाण्याचा बर्फ होणे किंवा बर्फाचं पाणी होणे, याला आपण भौतिक बदल असं म्हणतो. परंतु काही बदल हे कायमस्वरूपी असतात, जसं दुधाचे दही होणे हा रासायनिक बदल आहे, यालाच आपण रासायनिक अभिक्रिया असंही म्हणतो. तर रासायनिक अभिक्रियांमध्ये पदार्थाचे संपूर्णतः संघटन बदलते. तर या प्रकरणामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया लेखनाचे नियम, रासायनिक समीकरण संतुलित करणे आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत.